औरंगाबाद येथे एप्रिल महिन्यात होणारी महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत MIMशी युती नको असा पवित्रा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. यावेळी निवडणुकीत पूर्ण 115 वॉर्डात उमेदवार उभे करून MIMशी विधानसभा निवडणुकीचा बदला घेण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर व OBC यांचे मतभेद झाले होते, त्यामुळे OBCंनी प्रकाश आंबेडकर यांचा योग्य सन्मान केला नाही म्हणून युती शक्य नाही असं पक्ष निरीक्षक डॉक्टर नितीन सोनवणे यांनी ही माहिती दिली आहे. मनपा निवडणुकीसाठी वंचितकडून 3 सदस्यीय निरीक्षकांची टीम औरंगाबादेत पाठवण्यात आली आहे. यातील पक्ष निरीक्षक डॉक्टर सोनवणे यांनी पत्रकारांशी बातचीत करताना, यावेळी आम्ही 2 तारखेनंतर उमेदवारांचा अर्ज भरून घेऊ, आम्ही शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादीशी किती वरचढ आहोत हे दाखवून देऊ असा दावाही सोनवणे यांनी यावेळी केलाय. MIMने ऑफर दिल्यास युती होणार का या प्रश्नालाही त्यांनी बगल दिली. सर्व अधिकार बाळासाहेबांना आहे असं उत्तर देखील त्यांनी यावेळी दिलं. सेना भाजप आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज उमेदवार आमच्या संपर्कात असून पालिकेवर निश्चित वंचितचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वासही डॉक्टर सोनवणे यांनी व्यक्त केलाय. सक्षम पक्ष उभा केलेला आहे. आज वंचित बहुजन आघाडी हा एक राजकीय लेवलचा मोठा पक्ष तयार झालेला आहे आणि लोकसभेला सुद्धा MIM सोबत होती, त्यावेळेस सुद्धा पूर्ण ताकदीने वंचित बहुजन आघाडी लढली आणि त्या जोरावरच MIMचे सुद्धा सीट निवडून आली. विधानसभेच्या वेळेस ही MIMसाठी युतीसाठी साहेबांचा अजेंडा होता, त्यावेळेस सुद्धा युती करायची होती, पण आदरणीय बाळासाहेब आणि ओवैसी साहेबांमध्ये काही मतभेद झाले ते त्यांच्या लेवलला, जेणेकरून ती युती झाली नाही. पण त्यावेळेसुद्धा वंचित बहुजन आघाडीनं त्यांची ताकद दाखवून दिलेली आहे आणि त्या ताकदीवर आम्ही आज स्वतः स्वबळावर पूर्ण महानगरपालिका औरंगाबाद असू किंवा मुंबई असू हे पूर्ण स्वबळावर स्वतः लढणार आहोत. औरंगाबाद शहरात आम्ही तळागाळापासून पूर्ण सर्वे करून आज जे आमच्याकडे लोक येत आहेत त्याच्यामध्ये म्हणजे शिवसेना असेल, म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा MIM असेल, यांचेसुद्धा बरेचसे लोक आमच्याशी सध्या संपर्कात आहेत आणि ते आमच्या वंचित बहुजन आघाडीकडनं लढण्याला इच्छुक आहेत. काही नाही, इथून पुढचा निर्णय जर कधी अशी गोष्ट घडली तर पूर्ण हक्का निर्णय हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर घेतील. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज औरंगाबाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.